नमस्कार, मी वैद्य अतुल गोगरे. चालताना, जिना चढताना उतरताना, मांडी घालून बसल्यावर उठताना गुडघ्यामध्ये कटकट असा आवाज येतो आणि गुडघ्यामध्ये वेदना उद्भवते. बऱ्याचशा वेळेला तर रात्रीची झोपसुद्धा या गुडघेदुखीमुळे लागत नाही, अशी ही गुडघेदुखी. हल्ली सर्रास आढळणारा आजार किंवा लक्षण असं आपण म्हणू शकतो म्हणजे गुडघेदुखी. सुरुवातीला वयाच्या 60 किंवा 70 नंतर होणारा आजार आता वयाच्या 35 किंवा 40 नंतर देखील व्हायला लागलेला आहे. तर काय कारणं असतात बरं या गुडघेदुखीची, आज आपण थोडक्यात समजून घेऊयात. मुळात गुडघेदुखीसाठी काही आजार देखील कारणीभूत असतात. ते म्हणजे संधिवात असेल किंवा आमवात असेल किंवा वात रक्त असेल किंवा गुडघ्याला एखादा जुना मार मुका मार लागलेला असेल, तर त्यामुळे देखील गुडघेदुखी उद्भवू शकते. बरं, जे अतिशय सडपातळ आहेत त्यांना तर गुडघेदुखीचा त्रास होतोच, पण जे अतिलठ्ठ आहेत त्यांना देखील गुडघेदुखीचा त्रास होतो आहे. आता या गुडघेदुखीची काय कारणं असतात ते समजून घेऊयात. पहिलं कारण म्हणजे आपलं चालण्याची पोश्चर, म्हणजे आपण कशा पद्धतीने चालत आहोत. काही लोकांना एका पायावर भार देऊन चालायची सवय असते किंवा उभं राहण्याची सवय असते, तर त्यांना भविष्यामध्ये गुडघेदुखी उद्भवू शकते. किंवा ज्यांचा सतत फिरतीचा व्यवसाय आहे, ज्यांना सतत उभं राहायचा काम करण्याचा व्यवसाय आहे, अशा लोकांना भविष्यामध्ये गुडघेदुखी उद्भवू शकते. याच्या अगदी उलट, जे अधिक लठ्ठ आहेत त्या लठ्ठपणामुळे आपल्या शरीराचा सर्व भार हा गुडघ्यांवर पडतो, म्हणजे नी जॉईंटवर पडतो. नी जॉईंट ह्याला वेट बिअरिंग जॉईंट म्हणतात, म्हणजे आपल्या शरीराचा सर्व भार वजन ते तो सांभाळत असतो. त्यामुळे सुरुवातीला तर तो सांभाळून घेतो, पण नंतर नंतर त्याची सहनशक्ती संपते आणि तो वेदना करायला सुरुवात करतो. त्यामुळे लठ्ठपणा हा देखील एक गुडघेदुखीचं कारण असू शकतो. तिसरं म्हणजे अमवातासारखा जो आजार आहे ज्यामध्ये गुडघेदुखी उद्भवू शकते. अजून एक कारण सांगायचं झालं तर ते म्हणजे पोट साफ न होणं. हो, ज्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम आहे, पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम आहे, कॉन्स्टिपेशनची समस्या आहे, याच्यामध्ये होतं काय तर आतड्यांमध्ये वात प्रकोप होतो. म्हणजे हा वात प्रकोप कशा पद्धतीने होतो तर तो सर्व दिशेला समान पद्धतीने वाढत आहे, म्हणजे पुढे भार देतोय, मागे भार देतोय, उजव्या साईडला, डाव्या साईडला, सर्व बाजूने, खालीवर हा वात प्रकोप होत आहे. आता हा प्रकोपित वातामुळे होतं काय की गुडघेदुखीमध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे वात प्रकोप आहे. त्यामुळे वात प्रकोप झाल्यामुळे स्वाभाविकच पोट साफ न झाल्यामुळे किंवा गॅसेसमुळे भविष्यामध्ये गुडघेदुखीची समस्या उद्भवू शकते. स्त्रियांमध्ये सांगायचं झालं तर स्त्रियांमध्ये ज्यांना सिझेरियन सेक्शन झालेलं आहे अशांमध्ये वाताची जी प्राकृत गती आहे ती अपानवायूची प्राकृत अधोगती आहे, ती त्याला न भेटल्यामुळे भविष्यामध्ये गुडघेदुखीची समस्या उद्भवू शकते. किंवा मेनोपॉजनंतर शरीरामध्ये काही हार्मोनल बदल घडतात आणि काही मायक्रोन्युट्रियंटची कमी असणं किंवा कॅल्शियमची कमी असणं यामुळे देखील त्यांना हाडं ठिसूळ होतात आणि भविष्यामध्ये गुडघेदुखी मेनोपॉजनंतर उत्पन्न होऊ शकते. मुख्यतः इथे आपल्या लक्षात काय येतं की गुडघेदुखी दोन गोष्टींमुळे होते. एक तर गुडघ्यांमधलं वंगण कमी झाल्यामुळे, म्हणजे वात प्रकोप झाल्यामुळे. आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर धातुक्षयजन्य वात प्रकोप झाल्यामुळे गुडघेदुखी उत्पन्न होऊ शकते. दुसरं एक कारण म्हणजे गुडघ्यातलं वंगण अधिक प्रमाणात वाढल्यामुळे, म्हणजे कफ प्रकोप झाल्यामुळे किंवा कफामुळे जो वाताचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे, म्हणजे आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर मार्गावरोधजन्य वात प्रकोप झाल्यामुळे गुडघेदुखी उत्पन्न होऊ शकते. म्हणजे वाढलेल्या वातामुळे देखील गुडघेदुखी होऊ शकते आणि वाढलेल्या कपदोषामुळे देखील गुडघेदुखी उत्पन्न होऊ शकते. वाढलेल्या वातामुळे उत्पन्न होणाऱ्या गुडघेदुखीला आपण धातुक्षयजन्य वात प्रकोप म्हणूयात, आणि वाढलेल्या कफामुळे, आवरणामुळे जी गुडघेदुखी होत आहे त्याला मार्गावरोधजन्य वात प्रकोप म्हणूयात. आता हे गुडघेदुखी जो झाली असेल तर याच्यावर काही उपाय आहेत का? तर काही साधे सोपे घरगुती उपाय आहेत, त्याबद्दल पण आपण थोडक्यात चर्चा करूयात. आयुर्वेदामध्ये कुठल्याही आजाराचं मुख्य उपाय सांगितलं आहे ते म्हणजे निदान परिवर्जन. निदान परिवर्जन म्हणजे काय तर कारण दूर करणं, म्हणजे आपली चालण्याची पद्धत व्यवस्थित आहे का हे सुरुवातीला बघणं गरजेचं आहे. अधिक जर आपलं उभं राहण्याचं काम असेल किंवा फिरतीचं काम असेल तर थोड्या वेळ कुठे विश्रांती घेता येईल का हे बघणं हे गरजेचं आहे. म्हणजे गुडघ्यावर अधिक प्रमाणात ताण न देणं इथे अपेक्षित आहे. दुसरा एक उपाय सांगायचा झाला तर आधी सांगितल्याप्रमाणे गुडघेदुखी दोन कारणामुळे होत आहे. एक तर वात प्रकोपामुळे. आता वात प्रकोपामुळे जो गुडघेदुखी होत आहे तर आपला आहार कसा असायला पाहिजे,
तर जो वाताचा प्रकोप करणारा आहार आहे म्हणजे लघु, वृक्ष, शीत, म्हणजे कोरडा आहार असेल, थंड आहार असेल, फ्रीजमधले पदार्थ असतील, वात वाढवणारे जे गोष्टी आहेत, काही भाज्या आहेत किंवा कडधान्य आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर हरभरा असेल, पावटा असेल, उडीद, असे काही जे आहेत वात आणि कफ वाढवणारे, तर अशा पद्धतीचा आहार आपण शक्यतो टाळला पाहिजे. म्हणजे वात प्रकोप करणारा आहार टाळावा आणि त्याच्या विरुद्ध आहार आपण इथे घेतला पाहिजे. वाताचे गुण काय आहेत? तर लघु, वृक्ष, शीत, चल हे वाताचे गुण आहे, त्याच्या विरुद्ध आहार आपल्याला घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने जो विहार आहे म्हणजे चालण्याची पद्धत असेल किंवा गुडघ्यावर विशिष्ट पद्धतीने ताण येणार नाही असं बघणं इथे गरजेचं आहे. म्हणजे आहार आणि विहार सांभाळणं गरजेचं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे जर वात प्रकोपामुळे गुडघेदुखी होत असेल तर वाताचं सर्वात उत्तम औषध काय? तर ते तेल आणि तूप, म्हणजे स्नेह. आपल्या काही चुकीच्या समजुतीमुळे आपण तेल आणि तुपाला आपल्या आहारातून किंवा आपल्या आयुष्यातून पूर्णपणे दूर करत आहोत. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये आणि स्वाभाविक गुडघ्यामध्ये देखील कोरडेपणा आणि रुक्षता उत्पन्न होत आहे. तर या स्नेहाचं म्हणजे तेल आणि तुपाचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. फक्त एक्स्टर्नली आणि इंटर्नली, म्हणजे बाहेरनं लावणं, गुडघ्याच्या ठिकाणी तेल लावणं आणि पोटामध्ये देखील त्याचं सेवन करणं अपेक्षित आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी एक अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये जर आपण एखादं चमचं गोघृत किंवा एखादं औषधी तूप टाकून जर ते नियमित सेवन केलं तर आपलं आभ्यंतर स्नेहन देखील छान पद्धतीने होतं आणि स्वाभाविकच वात प्रकोप झालेला असेल तर वाताचं शमन होतं आणि गुडघेदुखीची समस्या दूर होते. जर कफामुळे गुडघेदुखी होत असेल, म्हणजे आवरणामुळे, मार्गावरोधामुळे जर गुडघेदुखी उत्पन्न होत असेल तर इथे मात्र तेलाचं स्नेह सेवन करायचं नाही आहे. इथे मात्र बाहेरनं तेल लावायचं नाही आहे, त्यामुळे वेदना वाढू शकते. म्हणजे वंगण इथे वाढलेलं आहे तर ते आपल्याला कमी करायचं आहे. तर यामध्ये एखादी आपली कोरडी वाळू असेल ती गरम करून एखाद्या पुरचुंडीत बांधून त्याचं गरम वाळूचा शेक गुडघ्याच्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. किंवा वीट असेल तर ती वीट गरम करून, मातीची वीट गरम करून त्या ती एखाद्या पुरचुंडीमध्ये बांधून, एखाद्या फडक्यात बांधून त्याचा शेक देणं गरजेचं असतं. किंवा मिठाचा शेक, मीठ गरम करून जरी त्याचा शेक दिला तरी देखील वेदना शमन होतं. जे कफामुळे उत्पन्न गुडघेदुखी आहे तिथे तेलाचा वापर आपल्याला बाहेरनं लावण्यासाठी करायचा नाही आहे. तिथे आपल्याला स्वेदन करायचं आहे, पण ते स्वेदन कसं असावं? तो वृक्ष स्वेदन असावं. याचबरोबर आयुर्वेदामध्ये पिंडस्वेदासारखे स्वेदन सांगितले, त्याचा देखील आपण वापर करू शकतो. त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये जानुबस्ती म्हणून सांगितलेलं आहे. जानू म्हणजे गुडघा. या जानुबस्तीमध्ये काय केलं जातं की एक रिंगसारखं कणकेच्या पिठानी एक रिंगसारखं केलं जातं. त्यामध्ये आयुर्वेदिक तेल आहे ते त्यामध्ये सोडलं जातं, त्याची धार सोडली जाते. हे तेल साधारण किती असतं? तर 50 ते 100 ml असतं. आणि ते गुडघा ते साधारण अर्धा तास ते तेल धारण करतो, म्हणजे तिथलं बाह्य स्नेहन ते आतपर्यंत जातं आणि ते जिरतं देखील आणि ते वंगण भरून काढायला देखील मदत करतं. त्याच पद्धतीने आपल्याला घरी जर तेल लावायचं असेल तर आपण किती लावतो? 5 ml 10 ml. त्याच्याने काही होणार नाही. साधारण 50 ते 100 ml तेल तिथे गुडघ्याला हळूवारपणे गोल पद्धतीने जिरवणं गरजेचं असतं, तर ते ते वंगण भरून करायचं काम करेल. त्यामुळे 5-10 ml तेल लावून ते काही होतच नाही आहे हे बोलण्यात काही तथ्य नाही. साधारण 50 ते 100 ml तेल गुडघ्यापर्यंत लावलं गेलं, रोज लावलं गेलं, दिवसातनं 2 वेळा लावलं गेलं तर ते थोडंसं इफेक्ट दाखवायला सुरुवात करतं. त्याचबरोबर जर जानुबस्ती आपल्याला जमत नाही आहे तर एक छोटा उपाय म्हणून गरम तेलामध्ये जे आपले गॉसपीस असतात किंवा आपला कॉटन असेल तो जर त्याच्यामध्ये बुडवून त्याच्या जर घड्या किंवा पट्ट्या गुडघ्याच्या ठिकाणी ठेवल्या, साधारण 3-4 पट्ट्या ठेवल्या आणि साधारण असं गार झाल्यानंतर परत काढून परत गरम तेलामध्ये बुडवून पिळून गुडघ्याच्या ठिकाणी ठेवलं, असं 3-4 वेळा जर केलं, साधारण अर्धा तास सकाळी अर्धा तास संध्याकाळी असं जे या पद्धतीने केलं, तर हे देखील थोड्याफार प्रमाणात जानुबस्तीसारखंच काम करतं. जानुबस्तीचा छोटा भाऊ म्हटलं तर हरकत नाही आणि गुडघेदुखीची समस्या दूर होऊ शकते. बरं, अजून एक प्रश्न पडतो की गुडघेदुखायच्यासाठी वेदनाशामक औषधं घ्यावी का?
जर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला गुडघे खूपच दुखत असतील, सहनच होत नाही आहे, एखाद्या वेळेस वेदनाशामक गोळी घेतली हरकत नाही, वेदना तात्पुरती थांबते. पण तात्पुरती थांबते हे बोलणं महत्त्वाचं आहे, कारण हा त्याच्यावरचा उपाय नाही. होतं काय, गुडघेदुखीसाठी आपण जेव्हा वेदनाशामक गोळी घेतो आहे, मग ती आयुर्वेदिक असू दे, होमिओपॅथिक असू दे, तत्सम अजून कुठलंही पॅथीची असू दे, पण ती काय करत आहे तर ती वेदना शमवायचं काम करत आहे आणि काही काळापुरतं तर आराम देत आहे. ह्याचा अर्थ तो आजार बरा होत नाही आहे, उलटी त्या गुडघ्याची झीज अजून अजून वाढत जात आहे आणि आजार असाध्यतेकडे जात आहे. त्यामुळे वेदनाशामक गोळीवर अवलंबून न राहता शक्यतो कारण दूर करायचा प्रयत्न करावा, निदान परिवर्जन करण्याचा प्रयत्न करावा, वेदनाशामक गोळीच्या फंद्यात पडू नये. दुसरी गोष्ट म्हणजे जर गुडघ्याची झीज झालेली आहे तर त्याला आराम देणं गरजेचं आहे. वेदनाशामक गोळी देऊन त्याच्या संवेदना मारून त्याला धावत ठेवणं गरजेचं नाही आहे, त्याला आराम देणं गरजेचं आहे, त्याची झीज भरून काढणं गरजेचं आहे. मग या वेदना शमण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आहेत का? तो आहेत. जायफळ जे आहे तर ते जायफळ उगाळून जर या जायफळाचा लेप गुडघ्याच्या ठिकाणी केला, वेदना होत असलेल्या ठिकाणी केला, तर हे जायफळ हे मध उत्पन्न करणार आहे. त्याचप्रमाणे ते निद्राजनक देखील आहे आणि ते वेदनाशमक देखील आहे. म्हणजे ते शरीराच्या वेदना तर शमवतंच, त्याचबरोबर मनाला देखील शांतता आणतं, झोप देखील व्यवस्थित लागते. त्यामुळे जायफळ उगाळून त्याचा आपण लेप करू शकतो. किंवा कफामुळे जर गुडघेदुखी झालेली आहे तर जसं आपण मिठाचा किंवा विटेचा किंवा वाळूचा शेक देतो आहे, त्याच पद्धतीने जायफळ, रक्तचंदन, हळद, सुंठ, विशेष करून आमवातामध्ये या सर्वांचा वापर आपण एकत्रित मिश्रण करून त्याचा जो गुडघ्यावर लेप केला आणि एक अर्धा तासाचा जो लेप ठेवला, तर त्यामुळे देखील वेदनाशमन होऊ शकतं. वातामुळे जर होत असेल तर तेल आहेच, आणि कफामुळे होत असेल तर हे पदार्थ आहेत. त्यामुळे गुडघेदुखीची समस्या नक्कीच दूर होते आणि आहार विहारात बदल हा देखील गरजेचा असतो. धन्यवाद.